हॅलो एवरीवन आज आपण आपल्या ॲन्ड्रॉईड मोबाईलमधले जीमेल ॲप्लिकेशन डेस्कटॉप व्ह्यूवरती कसे बघायचे ते बघणार आहोत तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर अँड्रॉईड मोबाईलमधले जीमेल ॲप्लिकेशन आणि आपण जेव्हा एखाद्या लॅपटॉपवरती किंवा कम्प्युटरवरती जीमेल ॲप्लिकेशन ओपन करतो दोन्हीचे व्ह्यू हे वेगवेगळे आहेत बऱ्याचशा फंक्शनॅलिटीज ज्या आपण लॅपटॉपवरती इझिली करू शकतो त्या आपण गुगल ॲपमध्ये म्हणजेच जीमेलच्या ॲप्लिकेशनमध्ये करताना थोड्याशा अडचणी येतात अशा वेळेस आपण आपलं जीमेल ॲप्लिकेशन डेस्कटॉप व्ह्यूमध्ये व्ह्यू करून सेटिंग्स करू शकता तर ते कशा पद्धतीने करायचे ते आपण बघणार आहोत त्यासाठी गूगल क्रोम ओपन करा गुगल क्रोम ओपन केल्यानंतर गुगल क्रोममध्ये साइन इन करा बऱ्याचदा तुम्ही तुमच्या ईमेलनी ऑलरेडी साइन इन असाल जर नसताल तर वरच्या साइन इन इनचे बटन आहे त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचा ईमेल आय डी किंवा फोन नंबर त्या ठिकाणी टाईप करा टाईप केल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करा तुमचा पासवर्ड एंटर करा नेक्स्ट वर क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीने गुगलचे पेज डिस्प्ले होईल तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक स्क्वेअर आहे ज्याच्यामध्ये नऊ डॉट्स आहेत आणि त्याच्या पुढे के नावाचे साईन आहे आता या ठिकाणी आपल्याला आपले जीमेल ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे त्यासाठी सर्वात आधी वरच्या साईडला जे तीन डॉट्स दिसत आहेत त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर स्क्रोल करा खालच्या साईडला डेस्कटॉप साईट नावाचा ऑप्शन येईल त्याच्यापुढे जो चौकोन आहे त्याच्यावरती टिक करा आता तुम्ही बघू शकता तुमचे गुगलचे जे वेब पेज आहे त्याचा लुक हा वेगळा आलेला आहे ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर व्ह्यू दिसतो तशा पद्धतीचा व्ह्यू या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता उजव्या साईडला जीमेल इमेज आणि नऊ डॉट्स हे ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत त्या ठिकाणी जीमेल वरती क्लिक करायचे आहे अशा पद्धतीने आपण आपले जीमेलचे ऍप्लिकेशन डेस्कटॉप व्ह्यू वरती बघू शकतो तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला वरच्या साईडला आपला मेन मेनू आलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये कंपोज इनबॉक्स स्टार्ड स्नूज सेंट ड्राफ्ट एक्झाम फोल्डर ऑलमेल स्पॅम हे सगळे ऑप्शन्स जे आहेत मॅनेज लेबल क्रिएट लेबल स्टार्ट मिटिंग ज्या पद्धतीने आपल्याला लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर व्ह्यू दिसतो सेम त्याच पद्धतीचा व्ह्यू या ठिकाणी तुम्हाला जनरेट झालेला आहे वरच्या साईडला या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेटिंगची टॅब आहे तुम्हाला जे हवेत ते सेटिंग्स तुम्ही ह्या सेटिंगच्या टॅबवरून करू शकता सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जीमेलचं ॲप्लिकेशन तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये लॅपटॉपवर दिसते त्याप्रमाणे ओपन करू शकता ओपन केल्यानंतर तुम्हाला पाहिजे ते सेटिंग्स तुम्ही या ठिकाणी करू शकतात आता जीमेल ॲप्लिकेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेटिंग्स किंवा वेगवेगळे ऑप्शन्स कसे यूज करायचे ते तुम्ही माझ्या जीमेल ट्युटोरियलमध्ये पाहू शकता ते व्हिडिओज पाहून तुम्ही त्या स्टेप्स फॉलो करू शकतात थँक्यू